नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. 60 लाखांच्या नव्या नोटा जप्त. सोलापूर, तरुण भारत आणि लोकवृत्ताचा दणका. कोल्हापूरचे तिघे गजाआड. लोकवृत्तच्या रॅकेट वृत्ताची महानिरीक्षकांकडून दखल. पोलीस अधीक्षकांकडून मागवला अहवाल. रेवाईन हॉटेल पाचगणीमध्ये मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. सांगली जिल्ह्यातील भारती मालते या शेतकरी महिलेने आपल्या खडकाळ मालरानावर ठिबकद्वारे फुलवली ऍपल बोरबाग. श्रीमती सुभद्रा वामनराव काकडे यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन. सातारा रोड येथील कल्याणगडचा लोकवृत्ताचा विशेष वृत्तांत. बातमीपत्र सविस्तर. सोलापूर, तरुण भारत, सातारा आवृत्ती आणि लोकवृत्ताने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा सोमवारी मोठा दणका बसला. पोलिसांनी सापळा रचून जुन्या नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटचा पडदा फाश केला. कोल्हापूरच्या तिघांना गजाआड करत त्यांच्याकडून 60 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. हॅलो हॅलो. हा नमस्ते. नमस्ते. नमस्ते सर, बोला ना. तुमची ऍडव्हर्टाईज पाहिली आज लोकमत मध्ये. बरं. तर कसं काय आहे तुमचं, म्हणजे कशा पद्धतीने करता काय? नाही, आमचं ऍक्च्युअली संस्था आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे. चॅरिटेबल ट्रस्ट. बरं. हो, आणि ह्या चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडरटेकिंग आमचे 5 जिल्ह्यामध्ये बचत गटात काम चालतं फायनल. बरं. सोलापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि नगरला. बरं. आणि माध्यमातून कसं आमची बचत गटाची किडनी पण असते. बर. रोजचे रोज कॅश देणारी 50 रुपयापासून ते 1000 पर्यंतची रोजची किडनी असते. बर. आता काय 500 हजारच्या नाहीच आहेत, त्याच्यामुळे किडनीचा प्रश्न येणार नाही ना. आता तुम्ही बदलून कसं देणार मग? आम्ही तुमचं नोटा प्रत्येक खात्याला डिपॉझिट करून घेतोय. काय करता? तुमची जे काय अमाऊंट असेल ना, ट्रस्टच्या खात्याला आम्ही डिपॉझिट करून घेतोय. बर. आणि तुम्हाला जे काय रक्कम तुमची द्यायची आहे ना, त्याचा कालावधी घेऊन आम्ही तुम्हाला ते रोजचे रोज तुम्हाला जमा करतो. पण अशी किती रक्कम तुम्ही जमा करून घेऊ शकता असं विचारतो मी तुम्हाला. आमचं काय लिमिट नाही सर. आमचं ऑलरेडी आमच्या ट्रस्टचा टर्नओव्हर 3.5 CR आहे महिन्याला. 3.5 CR फार मोठा आहे टर्नओव्हर. 5 जिल्ह्यात आता बचत गट चालते म्हटल्यावर सर एवढं होणारच ना. काय आपलं ह्याचं संस्थेचं काय नाव? संस्थेचं नाव सर डायरेक्ट तसं फोनवर सांगता येत नाही, कॉन्फिडेन्शियल आहे. आपण समोर आपली जर तुम्हाला त्या गोष्टी आम्ही खुलासे वार आमची डॉक्युमेंटची फाईलच आहे. बर. आमचे टर्न वार वगैरे सगळं दाखवू शकते आम्ही तुम्हाला. अरे वा वा, बेस्ट. मग तुम्ही कुठे भेटू शकाल मला? कोल्हापूरला सर. कोल्हापूरला. बरं, मी आहे साताऱ्यामध्ये. माझ्याकडे साधारण 25 लाख रुपये आहेत, 500 आणि 1000च्या नोटा आहेत. आता ते नेमकं कसं काय करायचं जरा सांगता का मला, म्हणजे काय करतील आपल्याला नेमकं? तुम्हाला कसं आहे, एकतर कॅश घेऊन कोल्हापूरला यावं लागेल. कॅश घेऊन यावी लागेल अख्खी? पण ते परत पकडलं बिकडलं कोणी तर काय करणार पोलिसांनी वगैरे? बरोबर आहे. मग तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्ही येतो कॅश घ्यायला. सातारला येऊ शकाल का तुम्ही? सातारला आम्ही येऊ शकतो. बरं. मग तुम्हाला मी एक काम करतो, माझे एक पार्टनर आहेत त्यांच्यावर बोलून घेतो. आमच्या दोघांच्या रकमा इथे सगळी काढून घेतो, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यात त्या, आणि तुम्हाला बोलवतो मग. हा बरं. तुम्ही आता तुम्हाला आम्ही 25 लाख दिल्यावर तुम्ही आम्हाला किती देणार परत? 10% कट कर. 10% स्ट्रेट कट कर का? हो हो, 10% कट कर. बरं, म्हणजे आमचं किती नुकसान होईल साधारण? 1,00,000 जाणार ना सर. 90,000 मिळणार तुम्हाला. नाही नाही, म्हणजे 10 लाखाचे 90,000 नाही, 10 लाखाचे 1 लाख ना. हो. 2-3 2.5 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागणार आम्हाला. हो हो. आणि तुम्ही कधीपर्यंत द्याल मग आम्हाला पैसे परत आमचे? म्हणजे कालावधी आम्हाला द्या, 8-15 दिवसाचा कालावधी द्या. तुम्हाला आम्ही बचत गटाचा वापरण्यासाठी विड्रॉल आम्ही करतोय ना, त्याचे अमाऊंट तुम्हाला देत जातो. नाही, तुम्ही आम्हाला चेक देणार का कॅश देणार परत? ऍक्च्युली सुरुवातीला तुम्हाला चेक देणार, आणि जसं जसं आम्ही कॅश अवेलेबिलिटी करतोय एवढा एवढा व्यवहारात तुमच्याशी विश्वास मी कशा पद्धतीने ठेवू? आता माझी एवढी मोठी रक्कम आहे, विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर एवढ्या मोठ्या? नाही सर, चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि आम्हाला फक्त तुमच्या कमिशनचं मतलब आहे. तुमच्या रकमेचे आम्हाला काय काही मात्र आम्हाला त्याचा काय संबंध नाही आहे. नाही, आज 25 लाख म्हणजे मोठी रक्कम आहे साहेब, म्हणून म्हणतोय मी आपल्याला. म्हणजे मी आज 25 लाख तुमच्याकडे देणार. 30 लाख रक्कम मोठी आहे सर, परंतु कसं आहे ह्या रकमेचा 30 तारखेच्या आत युटिलाइज केलं तरच फायदा आहे. हो ना, म्हणून तर तुम्हाला तुमची वाचली जाहिरात म्हणून फोन केला तुम्हाला मी ना. मग तेच आम्ही पण तेच म्हणतो ना सर. हे बघा,
सरकारी जमा सरकारी भरणा होण्यापेक्षा ते आपण काहीतरी 2 पैशाचा तुम्हाला पण फायदा होऊन जाते आणि आमचा चॅरिटेबल ट्रस्ट आहे, आमचे गोशालाला आमचे दान आहे, बाकीचे चॅरिटी पर्पज मध्ये आम्ही युज करतोय, ते 10% आमच्या ह्याला फायद्यात येईल ना. मग तुम्ही हे जे पैसे ते सगळे समाज सेवेला युज करता का? हा, आमचे हे जे 10% आहे ते आम्ही चॅरिटी पर्पज म्हणून काही गोशाला आहेत काही अंधशाळा आहे. माझं फक्त साहेब एवढं काय मत आहे की मला सपोर्ट काय तुमच्याकडनं की हे गॅरंटेड माझे पैसे बुडणार नाहीत तुमच्याकडे? नाही नाही, मी तुम्हाला आमच्या संस्थेचं चेक देणार ना सर. आमच्या संस्थेचं तुम्हाला चेक देणार ना. चेक बिग बाउन्स होतात सर सध्याच्या काळात. मला कॅश नाही का देऊ शकणार तुम्ही? 10% मी 20% द्यायला तयार आहे तुम्हाला. नाही सर, बरोबर आहे, परंतु काय झालंय बघा, बऱ्याच ठिकाणी आम्हाला ह्या आता गेली आम्ही 15-20 दिवस करतोय ना, बऱ्याच ठिकाणी धोका झाला आम्हाला. काय होतंय ते आम्हाला बरेच ठिकाणी धोका झाले, तो रेड पडलेले रेड पडले. हो, आता पकडा पकडी झालेत ना आमचे. तुमची माणसं पकडली गेलेत का? हो, टेबल कॅश देताना पकडली गेलेत. मग ते त्याचे नुकसान, तुम्हाला पण नुकसान आम्हाला पण नुकसान, सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम होते सर. अरे बापरे. नाही, मी तुम्हाला 20% द्यायला तयार आहे. मला कॅश देताय का साहेब? तुम्ही कॅश घेऊन येत असाल मी माझी कॅश तयार ठेवतो. नाही सर, कसं झालंय ते टेबल कॅशच आम्हाला अडचण आहे, बाकी काय नाही. बर, आमच्या रोजचे रोज तुम्हाला देऊ शकते सर. कसं आहे आमची पिगणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून बचत गटाच्या बायका पिगणी टाकतात आमच्या संस्थेमध्ये. आमच्या साताऱ्यामध्ये पण किती बचत गट आहेत तुमचे? मग साताऱ्यामध्ये जवळपास एक सर्वसाधारण 20-25 बचत गट आहेत आमचे. 25 गट, बरोबर आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे खरं साताऱ्यामध्ये कॅश अरेंज करायला? मला तेच म्हणलं ना तुम्हाला मी, ऑलरेडी आमचं काम चालू आहे ना साताऱ्यामध्ये. बर, बघा मग मी एक काम करतो, 1-2 दिवस तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. आज तारीख तर 15 आहे, आपण शनिवार रविवारी प्लॅन करूया, मी तुम्हाला कॉल करतो. तुमचं काय मुलांनी ना काय ना? मुलांनी. ओके ओके, ठीक आहे, ओके. साताऱ्यात जुन्या नोटा बदलीचे रॅकेट अशा आशयाचे वृत्त सोलापूर तरुण भारत आणि लोकवृत्तने रविवार पासून प्रसारित केले होते. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत चौकशीचे आदेशही दिले होते. सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागवला होता. अहवाल मागवल्यानंतरच्या काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने हालचाली सुरू करत सापळा रचून या रॅकेटचे पितळ उघडे पाडले. पोलिसांनी कोल्हापूर येथील 3 व्यापाऱ्यांना होंडा सिटी गाडीसह ताब्यात घेतले. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा रचून त्यांच्याकडील 2000 रुपयांच्या 3000 नव्या नोटा जप्त केल्या. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व पोलीस टीम उपस्थित होते. रॅकेटचे वृत्त प्रसारित करून पोलीस खात्यास मदत केल्याबद्दल संदीप पाटील यांनी सोलापूर तरुण भारत व लोकवृत्त वाहिनीचे आभार देखील मानले. लोकवृत्तने उघड केलेल्या नोटा बदलीच्या रॅकेट वृत्ताचे जोरदार पडसाद उमटले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी याची गंभीर दखल घेत या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडून अहवाल मागवल्याचे त्यांनी लोकवृत्तला सांगितले. सातारा जिल्ह्यात जुन्या नोटा बदलीचे रॅकेट कार्यरत असल्याचे लोकवृत्तने वृत्त प्रसिद्ध केले होते. कोल्हापूर स्थित एका ट्रस्ट कडून हा धंदा सुरू असल्याचे उघड झाले होते. एका वर्तमानपत्रातील छोट्या जाहिराती आडून सुरू असलेला हा प्रकार सोलापूर तरुण भारत आणि लोकवृत्तने उघड केला होता. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही स्थानिक गुन्हे शाखेला तपास सुरू करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी रात्री विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सातारच्या पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. दरम्यान या सडेतोड वृत्ताबद्दल अनेकांनी लोकवृत्ताचे अभिनंदन देखील केले. रेवाईन हॉटेल पाचगणी येथे प्रथमच रेवाईन रन 2016 पाचगणी हिल मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 6-10 सुमारास अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 21 किलोमीटरसाठी प्रल्हाद सिंग हा 1:16:54 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर महिलांमधून 21 किलोमीटरसाठी वर्धिनी एन सी हिने 2:34 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे 10 किलोमीटरसाठी पुरुष विजेता कालिदास हिरवे हा 33 मिनिटे
59 सेकंदांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा विजेता आहे. 10 किलोमीटर साठी अंजली भालिंगे हिने 2 तास 3 मिनिटे मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी पाचगणी येथील नगरपालिका, पाचगणी पोलीस स्टेशन आणि पाचगणी येथील सर्व शाळांनी चांगल्या प्रकारे या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन केले. एक महिला काय करू शकते याचे जिवंत उदाहरण सांगली जिल्ह्यातील भारती मालदे या शेतकरी महिलेने करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या खडकाळ मारणावर ठिबकद्वारे ऍपल बोर बाग फुलवली आहे. त्यातून त्यांना वर्षाला 1.5 ते 2 लाख उत्पन्न मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी या गावामध्ये मालरानावर भारती मालदे या महिलेने जिद्दीने आणि कष्टाच्या जोरावर ऍपल बोर बाग आणि केसरी आंब्याची बाग फुलवली आहे. यातून त्या भरघोस उत्पन्नही मिळवत आहेत. भारती मालदे या मूळच्या मिरसे मधील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे त्यांनी टाकळी गावामध्ये 6 एकर जमीन खरेदी केली आणि शेती करण्यास सुरुवात केली. शेती करत असताना कुठली शेती करायची यासाठी त्यांनी अभ्यास देखील केला आणि कमी पाण्यात कमी श्रमात जास्त उत्पन्न घेणारे पीक त्यांनी निवडले. त्यांनी आपल्या मालरानावर 2 एकरवर ऍपल बोर आणि 4 एकरवर केसरी आंब्याची बाग लावली. 2 एकरवर तब्बल 600 झाडे ऍपल बोरची लावली असून पहिल्या वर्षी त्यांना 12 टन माल निघाला. त्यातून त्यांना खर्च वजा जाता 80,000 नफा मिळाला होता. या वर्षी त्यांना 1.5 ते 2 लाख नफा मिळाला आहे. श्रीमती सुभद्रा वामनराव काकडे यांचे पुणे येथे दिनांक 17 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आदर्श शिक्षण पुरस्कार विजेते कैलासवासी वामन काकडे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांना 2 मुले व 3 मुली असा परिवार आहे. त्यांचे थोरले चिरंजीव संभाजी काकडे हे उपायुक्त कामगार सेवानिवृत्त असून अशोक काकडे हे अप्पर जिल्हाधिकारी पदावर म्हाडा पुणे येथे कार्यरत आहेत. दशक्रियाविधी सोमवारी दिनांक 26 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ पुणे येथे होणार आहे. 1673 मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा रोड येथील कल्याणगड हा किल्ला जिंकला होता. कोरेगाव पासून 13 किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून नांदगिरीचा किल्ला म्हणून देखील याची विशेष ओळख आहे. पहा लोकवृत्ताचा हा विशेष वृत्तांत. शिलाहार घराण्याचा दुसरा भोज याने इसवी सन 1200 मध्ये कल्याणगड हा किल्ला बांधला होता. तसेच 1673 मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. या कल्याणगडवर दत्ताचे हनुमानाचे मंदिर तसेच जैन तीर्थकार पार्श्वनाथ यांची सुबक मूर्ती आहे. गडावर भले मोठे पाण्याचे तळे असून मोठे मैदान आणि आजूबाजूला हिरवेगार शिवार पाहावयास मिळते. या कोरेगाव पासून 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कल्याणगडवर वेगळेच निसर्ग सौंदर्य पाहावयास मिळत आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.